आज आपलं भारतीय ब्राह्मण मंडळ निघालं आहे कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूर वारीला। तर आत्ता आपण जाता जाता देहू आळंदी असं संतांचे दर्शन घेत घेत आपण थेट निघणार आहे पंढरपूरला। भारतीय ब्राह्मण मंडळ या आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला सीण गेला अवघा झाला आनंद। संत ज्ञानेश्वर सांप्रदायिक वारकरी भजन मंडळ या वारकऱ्यांच्या मंडळासमवेत आम्ही बसने निघालो देहू गावाच्या दिशेने। तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या देहू गावाचं वर्णन करताना तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग। धन्य क्षेत्रवासी लोकदेवाचे उच्चारिता वाचे नामघोष। देहू गाव हे इंद्रायणी नदीच्या काठावर आहे। हीच इंद्रायणी नदी पुढे आळंदीलाही भेट देते। देहू गावातला हा इंद्रायणीचा घाट, घाटाचं बांधकाम दगडी आणि सुबक आहे। आता आम्ही आलो आहोत पुणे जिल्ह्यातील देहू येथे। संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान आहे आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले तेही इथूनच अशी एक आख्यायिका आहे। तर आता हे जे पाठी दिसतंय ना ते आहे तुकाराम गाथा मंदिर। तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या गाथा इथे या मंदिरात आपल्याला बघायला मिळतात। आणि या व्यतिरिक्त इथे तुकाराम महाराजांचं मंदिर पण आहे। त्या व्यतिरिक्त इथे वृंदावन आणि अजून एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि संत चोखामेळा यांचंही मंदिर आहे। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे व्यवहार ज्ञान सांगणाऱ्या तुकोबारायांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता। परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले आणि जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे याच इंद्रायणी नदीत टाकून दिली आणि जगातली सर्वात पहिली आणि मोठी कर्जमाफी तुकोबारायांनी दिली होती। जाऊ तेथे करू विठूनामाचा गजर, विठूनामा आम्हासाठी अमृता समान। विठूनामाचा गजर करत वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता आणि आम्ही प्रवेश केला तो या गाथा मंदिरात। Thank you.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न्य करू। शब्दची अमुचा जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका। गाथेतील सुमारे 4,500 अभंग या मंदिरात संगमरवरावर कोरलेले आहेत। इथून पुढे आम्ही गेलो ते वैकुंठगमन या ठिकाणी। इथे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे। या ठिकाणची धारणा अशी आहे की इथूनच तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले होते। फाल्गुन वैद्य द्वितीया असा तो दिवस होता। या ठिकाणी दरवर्षी एक चमत्कार बघायला मिळतो। दरवर्षी फाल्गुन द्वितीयेला दुपारी 12:02 हा नांदुरकीचा वृक्ष हलतो, याची अनुभूती घेण्यासाठी भक्तगण इथे येतात। या क्षणाला सांगताना तुकाराम महाराज अभंगात म्हणाले होते की आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी। हा आहे टाळकरी प्रवेशद्वार। या प्रवेशद्वाराबद्दल सांगितलं जातं की हे 14 टाळकरी तुकोबारायांच्या कीर्तनात ध्रुवपद धरायचे। टाळकरी प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तुकोबारायांचं जन्मस्थान आणि राहतं घर आहे। कोरीव काम केलेले लाकडी स्तंभ आणि प्रशस्त वाडा दर्शनीय आहेत। गाभाऱ्यात तुकोबारायांची देखणी मूर्ती देखील आहे। तुकोबारायांचे काही अभंग इथे लिहिलेले दिसतात। पुढे उजव्या बाजूला गेल्यावर तुकोबाराय व त्यांची धर्मपत्नी जिजामाता यांचं मंदिर आहे। येथे अजूनही तुकोबारायांचे वंशज राहतात। हे ठिकाण आहे देऊळवाडा, भैरोबाचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमानाचं मंदिर, राम मंदिर, हरेश्वराचं शिवलिंग, शिळा मंदिर, अशी विविध मंदिरं इथे आहेत। शिळा मंदिराबद्दल सांगायचं तर काही समाजकंटकांनी तुकोबारायांचे अभंग पाण्यात बुडवले होते, तेव्हा तुकोबाराय याच शिळेवर 13 दिवस बसले होते। पुढे बहिणाबाई, गणेश मंदिर, गरुड मंदिर ही मंदिरं देखील आहेत, तसेच दीपमाळसुद्धा आहे। पंढरीला निघालेले वारकरी आणि विठूनामाचा गजर असं उत्साहाचं एक समेळ आनंदभान बसमध्ये बघायला मिळालं। जल्लोषात विठूनामाचा गजर करत पुढे जाऊन थांबायचं होतं ते आळंदी येथे। देहभान विसरून विठुरायाच्या भेटीला उत्सुकता दाखवत हे वारकरी गाडीत उत्साहाने नाचत होते।
आळंदीच्या या इंद्रायणीच्या घाटावरून मंदिराजवळ जाण्याचा मार्ग आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत आळंदी या गावात. हे जे मंदिर आहे ते संत ज्ञानेश्वरांचं समाधी स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ इथे व्यतीत केला होता. या गावाला देवाची आळंदी असंही म्हणतात. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, देवतांचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुखसोहळा काय बानू. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूस असलेला घाट अतिशय सुंदर आहे. याचे बांधकाम कणखर अशा दगडांनी केलेलं आहे. सुशोभीकरणही अत्यंत कलात्मक आहे. या मंदिर परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर, अजान वृक्ष, सुवर्ण पिंपळ, पुंडलिकाचं देऊळ, विश्रांतवड, ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत ही देखील दर्शनीय स्थळे आहेत. आळंदीमध्येच आडोसा पकडून मग दुपारच्या न्याहारीचा आनंद घेतला. घरूनच आणलेले जेवणाचे डबे एकमेकांसोबत वाटत सर्वजण एकत्र न्याहारी घेत होते. अशा जेवणाचा अनुभव अगदीच निराळा वाटला. पुढे मग प्रवास सुरू झाला तो पंढरपूरच्या दिशेने. संपूर्ण दिवस संतांच्या स्पर्शभूमीचं दर्शन घेत रात्री 10:30 सुमारास पांडुरंगाच्या नगरीत म्हणजेच पंढरपुरात आम्ही प्रवेश केला. थोड्या विश्रांतीनंतर रात्री 11:30 सुमारास चंद्रभागेवरती भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पावलं वळाली ती पांडुरंगाच्या दिशेने. कोरोना संबंधित अटीनियम पाळत आता दर्शन खुले असले तरी 10 वर्षाखालील मुलांना आणि 65 वर्षापुढील व्यक्तींना मंदिरात प्रवेश नाही. मोबाईल आणि कॅमेराही बाळगण्यास इथे मनाई आहे. कोरोनाच्या काळानंतर मंदिर अगदी आत्ताच खुले झाल्यामुळे फक्त मुखदर्शनाचा पर्याय भाविकांसाठी उपलब्ध आहे. पांडुरंगाचं मुखदर्शन घेऊन पुढे नामदेव पायरीच्या दिशेने जाताना वारीच्या आधीची चाहूल रस्त्यावर पाहायला मिळाली आणि नामदेव पायरीजवळ पोहोचताच स्त्रियांच्या या फुगडीच्या मेळ्यात मन रमून गेले. नामदेव पायरीच्या दर्शनासोबतच हा दिवस आटोपणीला आला. ड्रोनच्या सहाय्याने पंढरीचा साज आणखीच खुलून दिसला. रात्रीच्या गर्द काळोखात रोषणाईचा साज मन वेधून घेणारा होता. पांडुरंगाच्या दर्शनाने संपलेला हा दिवस विलक्षण आनंदमेळा वाटला. या व्हिडिओमध्ये आता इथेच रजा घेतो. दुसऱ्या दिवशीचा पंढरपूरचा व्हिडिओ पुढच्या भागात शेअर करणार आहोत. तोपर्यंत जय हरी माऊली. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.